अल्पसंख्यक कल्याण मंत्री नवाब मलिक के विरोध में भारतीय जनता युवा मोर्चा ने आंदोलन किया। इस दौरान नवाब मलिक के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिला द्वारा महाराष्ट्र के मंत्री नवाब मलिक के विरोध में भाजयुमो जिलाध्यक्ष वरुण पाठक के नेतृत्व में व भाजपा संगठन सरचिटनीस अविनाश देव की प्रमुख उपस्थिति में छत्रपति शिवाजी महाराज चौक में आंदोलन कर निषेध किया गया। इस दौरान नवाब मलिक के खिलाफ जमकर नारेबाजी भी की गई। भंगार मलिक नवाब मलिक यांनी काल देवेंद्रजीने सिद्ध करून दिलं की यांनी एका आतंकवाद्याकडून जमीन खूप कमी किमतीत विकत घेतलेली आहे। अशा देशद्रोही देशविरोधी नेत्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी देशाचे मुख्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्वरित त्यांना आपल्या सरकारमधून काढून टाकावं, त्यांना निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। किंवा या एक आतंकवाद्यासोबत यांचं संबंध आहे असे सिद्ध झाल्यावर यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्यातर्फे इथं आम्ही एकत्रित आलेलो आहे। आंदोलन में भाजयुमो सरचिटणीस गौरव गावंडे, विधानसभा प्रमुख घनश्याम अहेरी, जिला उपाध्यक्ष कृष्णा जोशी, अविनाश बाभुलकर, विशाल उराडे, प्रसाद फटिंग, मोहन तळवेकर, गजू कोल्हे, आकाश नरसिंहकर, संकेत गावंडे, अमोल नांदुरकर, शुभम खंडारे, अतुल देशमुख, रोशन खिरकर, आदित्य खंडारे, वैभव श्यामकुंवर, रवि खंडारे, बादल झामरे, भुजंग कुबड़े, विवेक कुबड़े आदि कार्यकर्ता उपस्थित थे। आज सकाळी मुंबईमध्ये नवाब मलिकांनी जे बेताल आरोप महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावले, त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे वर्धा शहराचे कार्यकर्ते, जिल्ह्याचे कार्यकर्ते आज एकत्र येऊन त्यांचा आम्ही सर्वजण निषेध करतो आहे। देवेंद्र फडणवीस जी जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे विकासाचे कामे या महाराष्ट्रात केली, त्यांची जी स्वच्छ प्रतिमा आहे त्या प्रतिमेला डागाळण्याचं काम नवाब मलिकांनी आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन करण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे गुन्हेगाराशी संबंध नवाब मलिकांचे आहे हे स्पष्ट झालं असताना दाऊदच्या हस्तकांची जमीन नवाब मलिकांनी कमी किमतीमध्ये विकत घेतली असताना जे बॉम्बस्फोटामध्ये आरोपी आहे त्यांच्या जमिनी बिल्कुल कमी किमतीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी विकत घेतल्या असताना स्वतःच्या या आरोपाकडे दुर्लक्ष करून देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप त्यांनी आज केला, त्यांची स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्वजण नवाब मलिकांचा निषेध करण्यासाठी इथे एकत्र आलो आहे।